आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. हॅलो जानकी, देवाला यश मिळण्यात जेवढा भैरवीचा वाटा आहे ना तेवढा तुझा देखील आहे बरं का. हो हो, देवांश जहागीरदार हा माझाच मुलगा आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. हो, त्याची बिझनेस करण्याची स्टाईल अगदी माझ्यासारखी आहे. माझा मुलगा माझ्या हाताखालीच तयार झालाय. हो बरं बरं, हो नक्की करू. जानू, अगं तू तर ट्रॉफी बघितली सुद्धा नाहीस, बघ ना. देवा, मला खरंच आज खूप आनंद झालाय. असंच खूप खूप यश मिळव, खूप मोठा हो, पण पाय मात्र नेहमी जमिनीला टेकलेले असू दे. बर ठीक आहे. छान आहे. थँक यू. देवांश, हाय. तुला माहिती आहे ना, तुझं सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी मी घरात एक पार्टी ठेवणार आहे. येस आय नो, लक्षात आहे माझ्या. पण फक्त पार्टी नाही, तर पार्टी सोबत एक सरप्राईज सुद्धा असणार आहे. वाव, सरप्राईज. वो कसलं सरप्राईज? ते तुम्हाला पार्टी मध्ये कळेल, तोपर्यंत पेशन्स ठेव. ओके, पण आता तू सरप्राईज देतेस म्हणजे नक्कीच काहीतरी स्पेशल असेल. आय एम एक्साइटेड. ते सरप्राईज तुला तर नक्कीच आवडेल, पण आय एम शुअर घरातल्या सगळ्यांनाही ते खूप आवडेल. नकोय मला जेवायला. हो मग किचन मध्ये काय शतपावली करायला आली होतीस? अग आणि फ्रीज का ओपन केला होतास? थंड हवा घ्यायला? अग त्याने काय पोट भरणार होत का? मला माहितीये तुला भूक लागली. घे खाऊन घे. नको मला जेवायला. अग फ्रीज मधलं थंड नाही खाऊ घालत आहे, गरम केलंय सगळं. हो वा, भाजीचा पण खूप छान वास येतोय. तुला हवी आहे ना तशी कुरकुरीत झालीय, खाणार आहेस का? आता मला भूक नाहीये, पण नंतर खाईन मला भूक लागली तर. कडे ठेवून दे कुठे तरी. ठीक, तुला वाटेल तेव्हा खा. वाया जायला नको ना, म्हणून खाते. वाया गेलं असतं ठेवून, म्हणून खाते. किती चांगला विचार करतेस. बरोबर आहे, मग हाच विचार ऑनलाईन पार्सल घेताना पण करायचा ना. नाही म्हणजे अन्न वाया जाणार नाही ना त्यासाठी. यू कंटिन्यू. येस ताई टीचर.
करायची ना एकदम सोडत नाही. खूप भूक लागली आहे, पोटात ना कावळे ओरडत आहे. काढता का मला स्कूटी काढायची? मला माझी स्कूटी काढायची. हे बघा मी खूप घाईत आहे, प्लीज जाऊ द्या मला. मुंबई मे किसके पास काय म्हणजे सगळे घाईत असतात. मी अंजलीचा फ्रेंड आहे, ती तुझी बहीण आहे ना. तुला सांगू नका पण तिच्यापेक्षा लेक्चर मध्ये तू जास्त खूबसूरत आहे. तुझी व्हॉइस पण खूपच स्वीट आहे. तू हिरोईन बनने का ट्राय कर ना, मैं हेल्प करता हूँ. काय बोलते? हो हो, बट मी इंटरेस्टेड नाही हूँ. मी जाऊ का आता? बाय द वे, कशात इंटरेस्टेड नाही म्हणजे हिरोईन बनण्यात इंटरेस्टेड नाही की फ्रेंड बनण्यात? हे बघा टोनी, होनी कोण होनी करते आणि होनी को होनी नाव माझ्या टोनी. काय बोलते? छान. पण तू जे काय बोलतोयस ना ते मला सगळं समज, पण तू समजतोय तशी मी मुलगी नाही, त्यामुळे माझ्याशी बोलताना नीट विचार करून बोलाय किंवा नाही बोललास तरी चालेल. समजलं? बात मी तुला पाहिलं तेव्हा तुम्हाला खूप साधी वाटली. नाही, स्वीट आणि स्पायसीचा सॉलिड कॉम्बिनेशन आहे. काय बोलते? काय बोलते? आता तुझी वेळ चांगली आहे, नाही तर सांगितलं असत. सोनी ना, काय चाललंय? हो अंजली, हो मला माहित आहे. आता तुला उशीर नाही होते का कामावर जायला? नाही, मगाशी तर घरात खूप घाई करत होतीस तू. हा अंजली, काय सांगते? हात सोड माझा. कोण आहे हा मूर्ख आणि तू त्याच्यासोबत फिरणार आहे? तो मूर्ख नाही म्हणून तू त्याच्याशी गप्पा मारत उभी होतीस? मी गप्पा नव्हते मारत, तो स्वतःहून माझ्याशी गप्पा मारायला आला. आणि किती विचित्र बोलत होता तो. तुला ना तू सोडून बाकी जगातल्या सगळ्या गोष्टी विचित्र वाटतात. नाही तू एकटी काय ते नॉर्मल आहेस आणि आम्ही सगळे अबनॉर्मल. असं तसं नाहीये, मला ना नाही ऐकायचं तुझं सजेशन. मला ऑलरेडी नीट होत मी चालले. अंजली थांब, मला फक्त एवढं सांगायचंय, कान आणि डोळे उघडे ठेवत तू ओळखायला शिक. कधी तुझा गैरफायदा घेतील नाही तुला पण कळायचं नाही. मामीला तुझ्यावर खूप विश्वास आहे, तुझा विश्वास तोडू नको. झालं अगं, मला ना फेशियल करायचं. कोणता करायचं तुम्हाला? ऑक्सिब्लास्ट, टॅन क्लिअर, व्हाइटनिंग, ओ3? थर्ड कुठलं सांगितलं तुम्ही? व्हाइटनिंग फेशियल. ते करायचंय. 3500 आहे मॅम.
ओके थँक यू गुड डे. पार्लर नाही आहे तर कुछ करणे के लिए आई आहे ना, काय जाणार. मला फेशियल करायचं होतं पण इकडे खूप एक्सपेंडिव्ह आहे. तुला कळलं ना, आणि मला ते माझ्या ऑडिशन साठी करायचं होत. पण ठीक आहे, आता आपल्याकडे नाही आहेत पैसे तर मग काय जाऊ ना, देतोय ना पैसे. रिअली? बचपन. हाऊ मच? 3,500. Yes. Yeah, wait a second. हे कार्ड डिक्लाइन दाखवत आहे. अरे रुक ना, मी ऑनलाइन पे करतो ना. रुक, स्कॅनर प्लीज. डन. प्यासे ना हो इतनी. Yes, ma'am. No? No? Good. What would you like to do, ma'am? अरे भाई, वो एक्ट्रेस का डाटा भेज दे ना यार. काय झाला? व्हाइटनिंग फेशियल नहीं करवाना तेरे को? फेशियल? ओके, व्हाइटनिंग फेशियल. संजना, प्लीज लुक इन टू दिस. मैम, प्लीज हैव अ सीट. थैंक यू. गुड मॉर्निंग मैम, सर कंफर्टेबली. ओ जस्सी बाजी, ओ बाजी सत श्रीकाल, की हाल चाल. सर तुम्ही एवढा विचार करताय म्हणजे नक्कीच तुमची कोणीतरी गर्लफ्रेंड असावी. सी, तुम्हाला ऐकायला जरा वियर्ड वाटेल पण ऍक्च्युली मी माझ्या कामालाच माझी गर्लफ्रेंड समजतो. अरे हा तोच आहे ना त्याला या वर्षीचा बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड मिळालेला. हो, देवांश जहागीरदार. त्या कंपनीचा 100 करोडचा टर्न ओव्हर आहे. काय 100 करोड? 100 करोड. आय टेल यू वाय. सी, आपल्याला असं वाटतं ना की आपण आपल्या गर्लफ्रेंड वर खूप प्रेम करावं, तिच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवावा. बेसिकली 24/7 आपण फक्त आपल्या गर्लफ्रेंड बद्दल विचार करत असतो. बरोबर? एक्झॅक्टली हीच फिलिंग आपल्याला आपल्या कामाबद्दल असायला हवी असं मला वाटतं. म्हणजे सकाळी उठल्यानंतर कधी मी माझ्या कामाला सुरुवात करतोय, हाती घेतलेलं काम कधी एकदा संपवतोय, असा ऍटिट्यूड तुमचा तुमच्या कामाबद्दल असायला हवा. मॅम, असा एखादा बिझनेसमॅन तुम्हाला भेटला ना, तुम्हाला ऑडिशन वगैरे द्यायची काहीच गरज नाहीये. डायरेक्ट हिरोनीवाल मॅम, आई एम सेट. हो, दीपिका, करीना, कटरीना या सगळ्या एका बाजूला, आम्ही तुम्ही एका बाजूला. एसी आणि देवाज देवू. या अवॉर्ड बद्दल म्हणाल तर ही तर फक्त सुरुवात आहे. मला आणखी खूप काम करायचं येत्या दोन वर्षात मला माझा बिझनेस आणखी खूप ग्रो करायचा. मॅम, खरंच विचार करा. सुधाकर, एक मिनिट थांब. बाबा जवळ जायचं. कोणाची वाट बघताय का देवा? नाही सुधा काका, तुम्ही चला. अरे काय हे, आता धडकला असतात. धडकला असतास काय? धडकायचं ते मला तुझ्याशी, कारण तू खोटं बोललीस ना माझ्याशी. मी काय खोटं बोलले? तुझ्या त्या बॉयफ्रेंडचा इंटरव्ह्यू बघितलाय मी टीव्हीवर.
सॉरी 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 नसलेल्या बॉयफ्रेंडचा इंटरव्ह्यू बघितलाय मी टीव्हीवर, तो देवांश जागीरदार. त्यांचं काय? ते अहो हेच सगळे शब्द बोलून फसवतेस ना तू मला नेहमी. हा मी का फसवेन? त्याने कबूल केले टीव्हीवर सही की त्याच कोणाशीही काही ठरलेलं नाहीये, त्याच त्याच्या कामावर प्रेम आहे, तो त्याच्या कामाला आपली गर्लफ्रेंड समजतो, तुला नाही. तू तू खोटं बोललीस ना माझ्याशी, खोटं बोललीस ना तू. हसतेस काय? आता हसू नको तर काय करू? सुधाकर एक मिनिट थांब. मला सांग, कामाच्या ठिकाणी कोणी सांगतं का की मला गर्लफ्रेंड आहे म्हणून? नाही ना, कारण प्रोफेशनल लाईफ वेगळी असते आणि पर्सनल लाईफ सुद्धा वेगळी असते. आमचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे. पाणी नाही प्यायले म्हणून. खोट बोलते ना? का खोट बोलेन? मग त्याला इथे बोलू. कशाला बोलू? त्याच प्रेम आहे ना तुझ्यावर. मी कसा, तुला जेव्हा अजिबात माझी गरज नसते तरीही मी तुझ्या पाठीशी असतो, आणि गरज असते तेव्हा असतोच असतो. बाबूल ना, तारे ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत आणि त्यांना इथे कसं बोलू? तूच बोलली होतीस ना मला, बाबूलनार प्रेमात ना श्रीमंत गरीबी असं काही नसतं, मन जुळतात. मन जुळली पाहिजे. तुमची जुळली ना मना, मग बोलव त्याला इथे आत्ताच्या आत्ता, मला बघायचंय. ते काय रिकाम तिकडे का इथे यायला? रिकाम तिकडे सईद, तू त्याला आताच्या आता इथे बोलव, नाही तर मी तुला इथं इथं जाऊच देणार नाही. बाबूल, अरे ते तेच आणि तू तू आहेस सईद. मी ना तुला कोणासोबत बघू शकत नाही सई. हे स्वीट हार्ट, प्रेमाचा वे मैत्रीची गोडी तुझी माझी जमली जोडी. आई एम रियली व्हेरी सॉरी. आय नो जरा उशीर झाला यायला, पण यू नो ना मुंबईचं ट्रॅफिक, त्यामध्ये अडकलो मी म्हणून. हाय, मी देवांश जहागीरदार. हाय, तुम्ही? बाबूल ना, लहानपणीचा मित्र. आय नो, यु नो व्हॉट, ऍक्च्युली मला तुमच्यासारख्याच माणसाची गरज होती. माझ्यासारख्या? येस, तुमच्यासारख्या. कारण तिथे लहानपणीचे मित्र आहात ना तुम्ही, दॅट्स अमेझिंग. खूप छान वाटतंय मला तुम्हाला भेटून. ऍक्च्युली सहा महिन्यांपूर्वी मी प्रपोज केलं. सहा महिन्यांपूर्वी? Would you like to spend your life with me? That's a problem. म्हणजे सहा महिन्यांपूर्वी मी तिला प्रपोज केलंय आणि अजूनपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तरच मिळालेलं नाही. सॅड ना? आपण असं नाहीये की ती माझ्या प्रश्नाचं उत्तर देणारच नाही. मला माहितीये ती मला लवकरच होकार देणार, कारण तिच्या डोळ्यात मला प्रेम दिसत. तुम्ही मित्र आहात ना? लहानपणीचे. आय नो, लहानपणीचा मित्र.
या लहानपणीच्या मित्रालाच माझी एक रिक्वेस्ट. 6 महिन्यांपूर्वी प्रपोज केलं आणि अजूनपर्यंत मला माझं उत्तर मिळालेलं नाही. म्हणजे तुमच्या लहानपणीच्या मैत्रिणीला तुम्हाला लवकरात लवकर होकार दे म्हणून 6 महिने झाले वाट बघतोय. नाही म्हणजे असं नाही आहे की मी आणखी वाट बघू शकत नाही. मी 6 महिने काय 6 वर्ष काय 6 जन्म सुद्धा वाट बघू शकतो माझ्या सहित. पण लवकरात लवकर नव्याने माझ्या आयुष्याची सुरुवात करायची. बरोबर ना? हो. कराल ना आम्हाला मदत? थँक्यू सो मच. इट वॉज व्हेरी नाईस मीटिंग यू. सिरियसली आय एम शुअर तुमच्या आयुष्यात जी कुठली मुलगी असेल ती खरंच खूप लकी असेल. ऑल द बेस्ट टू यू. चला आता आम्हाला पळायला लागेल कारण आज पण आम्ही आमची एक डेट प्लॅन केली आहे. ठरल्याप्रमाणे कार घेऊन आलेलो नाहीये मी. तुझ्याच गाडीवर जायचंय. चालेल ना? ओके देन सी यू मिस्टर बाबुलनाथ. बाय. लेट्स गो देन. मी ड्राईव्ह करू का गाडी? नाही मी चालवते. गाडी सुरू कुठून होते सांग ना मला. म्हणजे मी ड्रायव्ह करतो. प्रेमाचा वे मैत्रीची गोडी तुझी माझी जमली.